ऑटोला वाचवण्याच्या नादात बसचा अपघात, प्रवासी बचावले, भीषण अपघात टळला. ऑटोला वाचवण्याच्या नादात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्याने अपघातग्रस्त झाली. हिंगणघाट तालुक्यातील खापरी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस समोर आलेल्या ऑटोला साईड देताना नालीत फसली. यात बसमधील 60 प्रवासी थोडक्यात बचावले. हिंगणघाट आगाराची बस वडनेर वरून खापरी येथे शाळेचे विद्यार्थी घेऊन जात असताना सायंकाळी गाडी क्रमांक MH40Y5147 या बसचा अपघात झाला. यात प्रवासी थोडक्यात बचावले तर बसच्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली. MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा. आजचं भाषण कसं काय वाटलं? काय आज काय वाटलं तुला? तुझं स्वप्न काय आहे? काकू तुम्ही जाता का? पोलीस बनायचं आहे. त्यासाठी सरांनी मार्गदर्शन केले UPSC MPSC बद्दल. सरांनी UPSC MPSC बद्दल मार्गदर्शन केलं. खरं तर नक्की प्रयत्न करणार का? करणार. शाळेचं नाव रोशन करणार. अच्छा अच्छा, ठीक आहे. नक्कीच मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार का मॅडम? नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार का मॅडम? अच्छा, नक्की. अच्छा मॅडम, तुम्ही काय सांगाय? खरंच बनायचंय का जिल्हाधिकारी? जिल्हाधिकारी वगैरे म्हणून काही नाही, पण MPSC क्रॅक करणं हे माझं आधी लहानपणीपासूनच म्हणजे स्वप्न आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं माझा अभ्यास, माझं एज्युकेशन सिस्टम आहे, माझ्या घरच्या लोकांच्या अपेक्षा खूप सारा आहे. एखादी कुठली तरी अधिकारी बनावं, म्हणजे गावासाठी आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या गावासाठी काहीतरी करावं, म्हणजे असं सगळ्यांचं घरचं स्वप्न आहे. आणि खरंच मनातून असं वाटते की आपण ही परीक्षा द्यायला हवी, कारण सरांनी आज ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, ज्या पद्धतीनं माझा सत्कार केला, मला खूप खूप चांगलं वाटलं आणि खूप भारी होत्या. तुझं नाव काय? नाव गाव? श्वेता सोमेश्वर शेरसागर. अच्छा अच्छा. शेती आहे का तुझ्याकडे? नाही, शेती नाही. माझ्या वडिलांची बार्बर शॉप आहे आणि माझी आई मजुरी करते. अच्छा अच्छा. कोणत्या क्लासला आहे? मी आता 12th मध्ये.